ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर 35 येथे असलेल्या BM ज्वेलर्समध्ये 3 हेल्मेट परिधान केलेल्या अज्ञात चोरांनी 11,80,000 रुपयांचा दरोडा टाकला. गर्दीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या 3 चोरांनी ज्वेलर्सला लुटले, मात्र पळून जाताना बंदुकीने हवेत गोळीबार केला होता. यानंतर परिसरात भयंकर खळबळ माजली. 29 जुलै रोजी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पथकाने तपास सुरू केला. पोलीस पथकाने घटनास्थळात भेट दिली. आरोपी येण्याच्या व जाण्याच्या मार्गावरील CCTV फुटेज मिळवले. या CCTV फुटेजची तब्बल 8 दिवस तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपासाद्वारे गुन्ह्यातील 4 आरोपींचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांची पथके सुरत, गुजरात, उदयपूर, राजस्थान व रायगड जिल्ह्यातील नेरळ, माथेरान या ठिकाणी आरोपींच्या मागावर रवाना झाली. पथकाने रिजवान अली शेख वय 27 राहणार सुरत, अजरुद्दीन हुसनुद्दीन शेख वय 28 राहणार सुरत, ताहा तन्वीर परवेज सिंधी वय 21 राहणार उदयपूर राजस्थान आणि राजवीर रामेश्वर कुमावत वय 20 राहणार उदयपूर राजस्थान या आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी केल्यानंतर 2 अग्निशस्त्रे, 3 जिवंत काढतुसे, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी आणि चोरीला गेलेली मालमत्ता देखील नागपाडा मुंबई येथून हस्तगत करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मागील महिन्यात 28 जुलै रोजी रात्री 10 वाजता खारघर या ठिकाणी असलेल्या BM ज्वेलर्स यामध्ये एंट्री करून 11,50,000 आसपासचा मुद्देमाल आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून लुटून नेला होता. त्याबद्दल आपण 29 तारखेला पहाटे 3 वाजता खारघर या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, रॉबरी विथ फायर आर्म्स. त्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन, DB स्टाफ, आमचे युनिट 3 सेंट्रल युनिट सगळं सायमल्टेनियस तपास करत होते. मग फुटेजची पाहणी करत असता इंट्रोगेशन जे आपण केलं त्यामध्ये थोडंसं काही क्लूज भेटले आपल्याला. त्याने काही पावसाचे जॅकेट घातले होते, हेल्मेट होतं, वाहनाचा वापर केला होता. CCTV फुटेज ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस व जे काही इनपुट्स भेटले त्या ठिकाणी आपल्याला स्पॉटवर, त्याचा फॉलोअप करून आपण अनेक टीम तयार केल्या लोकल पोलीस स्टेशनच्या, DB व क्राईम ब्रँचच्या. आणि आपण राजस्थान, MP, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मागील 15-20 दिवस काम करत होतो. त्यानंतर काही स्पेसिफिक जेव्हा इनपुट भेटले त्याच्या आधारे आपण 4 आरोपी राजस्थान या ठिकाणातून ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण आज तो मुद्देमाल होता मुंबई या ठिकाणाहून पूर्ण मुद्देमाल व वापरलेलं वाहन आणि ते फायर आर्म्स पण जप्त केलेले आहेत. गुन्ह्यामध्ये आम्हाला 1 फायर आर्म आहे असं वाटत होतं, परंतु आम्हाला जेव्हा जप्त केला आम्ही मुद्देमाल आज, तर त्यामध्ये आम्हाला 2 फायर आर्म्स सापडलेले आहेत. मग आज आपण 2 फायर आर्म्स, 2 मॅगझिन आणि 3 काढतूसं आणि संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. 4 आरोपींना पण अटक केलेला आहे आणि बाकी आता इंट्रोगेशन पुढील तपास चालू आहे. त्याच्यामध्ये डेकोडी सेक्शन लागणार का, कारण असं आम्हाला पूर्वी वाटत होतं की याच्यामध्ये कोणी स्थानिक सहभागी असायला हवा. अजून पूर्ण तपास झालेला नाही आहे, परंतु यातले 2 आरोपी जे आहेत यापूर्वी या ठिकाणी खारघरला या ठिकाणी येऊन ते पाहणी टेहळणी करून गेले होते आणि त्यांनीच हे प्लॅन केलेलं आहे. या चौघांपैकी 2 रेकॉर्ड सापडतं आहे आपल्याला राजस्थान या ठिकाणचं, पण ते नार्कोटिक्सचं एक आहे आणि एक्साईजचे गुन्हा होते त्यांच्यावर दाखल आहे प्रोहिबिशनचा, परंतु प्रॉपर्टी किंवा बॉडी ऑफेन्स यांच्यावर कुठले गुन्हे दाखल नाही आहेत असं रेकॉर्ड पाहता आज दिसून येत आहे. पुढील तपास करीत आहे.